हॅलो डिअर स्टुडंट मी दिगंबर माळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण रॅपिड फायर क्वीज कंडक्ट करणार आहोत आणि त्यासाठी आपण जो चॅप्टर सिलेक्ट केलेला आहे दॅट इज मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरमधले सुपर थर्टी क्वेश्चन्स की जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत अपकमिंग एम एस टी well सी टी एक्झाम ॲज वेल ॲज नीट एक्झामसाठी त्यामुळे हे सेशन शेवटपर्यंत नक्की अटेंड करा त्यासोबतच सेशनमध्ये जे एम सी क्यू मी तुम्हाला विचारणार आहे किंवा जे एम सी क्यू आपण घेणार आहोत ते एम सी क्यूसुद्धा व्यवस्थितपणे सिन्सिअरली सॉल्व्ह करा ओके सो वन्स अगेन अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू माझ्यासोबत जे कनेक्ट झालेले विद्यार्थी आहेत प्लीज मला सांगा तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज येतो आहे का व्हेरी गुड मॉर्न व्हेरी गुड इव्हनिंग ओके सगळ्यांना माझा आवाज क्लिअरली येतोय ग्रेट 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 सो तुम्ही व्हिडिओचं थमनेल बघितलं असेल या सेशनमध्ये आपण रॅपिड फायर सुपर थर्टी एम सी क्यू सॉल्व्ह करणार आहोत विच आर फ्रॉम मॉलिक्युलर बेसिस ऑफ इन हेरिटन्स लेटअस स्टार्ट द फर्स्ट सी क्यू सो हियर इज द फर्स्ट एम सी क्यू इन फ्रंट ऑफ यू हायलायटेड पोर्शन शोज तुम्हाला इथे एक डायग्राम दिलेली आहे आणि या डायग्राममध्ये जो हायलायटेड पोर्शन आहे म्हणजे हा इथे येलो कलरचा जो पोर्शन आहे तो तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे की ते एक्झॅक्टली काय आहे सो प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ट्वेंटी सेकंद सो तुमचे ट्वेंटी सेकंद या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी इथे सुरू झालेले आहेत आणि क्वीज अटेम्प्ट करत असताना मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही प्लीज जर एक पेज किंवा एक पेपर जर सोबत ठेवलं आणि तुम्ही जे क्वेश्चन्स घेता आहात त्याचे आन्सर्स जर तुम्ही इथे नोट केले तर शेवटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सोपं जाणार आहे की तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स किती करेक्ट आलेत आपण टोटल थर्टी घेणार आहोत प्रयत्न करा की थर्टी आउट ऑफ थर्टी तुम्हाला मिळतील राईट सो so, आणि त्यामध्ये हॉनेस्टी पण मेंटेन करा ग्रेट ग्रेट सो मोस्ट ऑफ स्टुडंटने आन्सर मला फॉरवर्ड केलं आहे दॅट इज बी लेटस सी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही कसली डायग्राम आहे तर ही डायग्राम आहे टी आर एची म्हणजे ट्रान्सफर आर एन एची आणि ट्रान्सफर आर एमध्ये हा जो मिडल लूप असतो या ठिकाणी जो हायलाइटेड पोर्शन केलेला आहे सो so, या ठिकाणी खालच्या बाजूला अँटीकोडॉन्स प्रेझेंट असतात राईट सो दॅट्स वाय द करेक्ट चॉईस फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन बी दॅट इज अँटीकोडॉन क्लिअर सो सगळ्यांना टी आर एचा दोघं डायग्राम्स येत असतील क्लोवर लिफ मॉडेल आणि हेअर पिन मॉडेल सो so, ही डायग्राम परफेक्ट करून ठेवा मोस्ट ऑफ द टाईम डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स हे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जातात ओके चलो लेट अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सेगमेंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल कंटेंट टू हंड्रेड ग्वानिन अँड टू हंड्रेड थायमिन बेसेस वॉट विल बी द टोटल नंबर ऑफ न्यूक्लोटाईट्स इन सेगमेंट फोर हंड्रेड टू हंड्रेड एट हंड्रेड की हंड्रेड चैतन्य म्हणतोय सर माझा हा चॅप्टर प्रिपेअर नाही झाला सो so, चैतन्य मी तुला सजेस्ट करेल की तू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघ सेशन संपल्यानंतर या चॅप्टरच्या सर्व लिंक मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेल्या आहे त्यावर सिम्पली क्लिक करून तु so, <laughs> so, हा चॅप्टर व्यवस्थितपणे प्रिपेअर करा कारण की हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर ॲब्सल्युटली करेक्ट बिकॉज दे आर सिलेक्टिंग द सी ऑप्शन दॅट इज एट हंड्रेड लेट सी वॉट इज द करेक्ट चॉईस तुषार तू थ्री हंड्रेड पाठवलं आहेस थ्री हंड्रेड हा ऑप्शनच नाही आहे याच्यामध्ये सो तुषार आपण ऑप्शन्स व्यवस्थितपणे बघूनच आन्सर देऊया सो बघा एक डी एन एचा सेगमेंट आहे की ज्यामध्ये टोटल टू हंड्रेड ग्वानिन्स आहेत ओके okay? सो so, टू हंड्रेड काय आहेत ग्वानिन आहेत मी इथे लिहितो मी तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह पण करून सांगणार आहे म्हणजे तुम्हाला सोल्युशनसाठी परत एकदा कुठे सर्च करण्याची गरज नाही इथे तुम्हाला सोल्युशन्स पण मिळणार आहेत so, सो टू हंड्रेड ग्वानिन्स आहेत तुम्हाला सगळ्यांना चार गॅप सुरू माहिती आहे द ग्वानिन्स राईट right? ग्वानिन्स अल्वेज फॉर्म पेअर विथ सायटोसिन ग्वानिनची पेअर कोणासोबत असते सायटोसिनसोबत कोणामध्ये डी एन एमध्ये ओके सो जी पेअर्स विथ सी सर जर ग्वानिन टू हंड्रेड असतील तर सायटोसिन पण किती राहणार आहेत टू हंड्रेडच असतील बरोबर आहे आणि प्रॉब्लेममध्ये अजून काय दिलेलं आहे तुम्हाला थायमिन्स दिलेले आहे सो या ठिकाणी आपण इथे थायमिन लिहूया सो थायमिन किती दिलेले आहेत थायमिन दिलेले आहेत टू हंड्रेड आता मला सांगा जर थायमिन टू हंड्रेड असतील तर ॲड नाईन पण किती असतील ॲड नाईन पण किती असतील ऑबवियसली ॲड नाईन पण तेवढेच असतील म्हणजे टू हंड्रेडच असतील आता काउंट करा हे टोटल नंबर ऑफ बेसेस किती झालेत सो टू हंड्रेड प्लस टू हंड्रेड फोर हंड्रेड या बाजूला आणि टू हंड्रेड प्लस टू हंड्रेड फोर हंड्रेड या बाजूला सो टोटल नंबर ऑफ

किंवा जे माझे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे लगेच सेशन संपल्यानंतर पुढच्या पाच मिनिटामध्ये तुम्हाला या सर्व पी डी एफ्स मी त्या ठिकाणी प्रोवाईड करेल आत्ता झालेल्या सर्व क्वेश्चनच्या सो so, डोंट वरी अबाउट इट चलो लेटस मूव हेड आपण पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन ड्युरिंग डी एन एर रॅप्लिकेशन ओका जाकी फ्रॅगमेंट्स आर फॉर्म्ड इन ओका जाकी फ्रॉगमेंट्स हे कुठे फॉर्म होतात असं तुम्हाला विचारलेलं आहे डी एन एरॅप्लिकेशनमध्ये लॅगिंग स्ट्रँड लीडिंग स्ट्रँड टेम्पलेट स्ट्रँड की द लॅडिंग स्ट्रँथ टुवर्ड्स अ रॅप्लिकेशन फॉक्स सो हियर इज द टाईम हो सिद्धेश बरोबर आहे तुझं लॉजिक पण बरोबर होतं सिम्पली मल्टिप्लाय बाय फोर टू हंड्रेडला मल्टिप्लाय केलं फोर नाही तर एट हंड्रेड आपल्याला आन्सर मिळतं सगळेजण अभ्यास करून आलेले दिसत आहेत बरं का ग्रेट 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 सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डी एन ए सगळ्यांना कन्सेप्ट माहिती असेल या कन्सेप्टमध्ये आपण शिकलेलो आहोत जो स्ट्रँड सगळ्यात अगोदर बनतो त्याला म्हणतात लिडिंग स्ट्रँड आणि तो कसा असतो कंटिन्युअस असतो आणि जो स्ट्रँड नंतर बनतो त्याला काय म्हणतात लॅगिंग स्ट्रँड जो कसा असतो डिस्कंटिन्युअस असतो डिस्कंटिन्युअस म्हणजे इन द फॉर्म ऑफ फ्रॅगमेंट तो अशा पद्धतीने बनत असतो आणि हे जे फ्रॅगमेंट्स असतात या फ्रॅगमेंट्सला कुठले फ्रॅगमेंट्स म्हणतात या फ्रॅगमेंट्सला म्हणतात ओका जाकी फ्रॅगमेंट्स कुठले फ्रॅगमेंट्स म्हणतात ओका जाकी त्यामुळे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे ए ऑप्शन दॅट इज लॅगिंग स्ट्रँड मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर ऍब्स्युटली करेक्ट आणि तुम्ही तुमचे सुद्धा टॅली करा मी जे आन्सर देतोय तुम्हाला आणि तुम्ही जे आन्सर देत आहात ते जर अॅक्युरेट असेल तर तुमचे स्कोर त्या ते ठिकाणी टॅली करा म्हणजे ॲट द एंड ऑफ क्वीज तुम्हाला तुमचं अॅक्युरसी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल ओके चलो लेट अस मोव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन थोडंसं मी रॅपिडलीच घेतोय कारण की आपलं सेशनचं नावच ते आहे रॅपिड फायर सुपर थर्टी सी क्यू

सर कॉंग्रॅच्युलेशन नाईन्टीन के सबस्क्रायबर झाले येस ॲब्सल्युटली सूरज आपल्या चॅनलवर आता नाईन्टीन के सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झालेले आहेत आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळेच झालेलं आहे आणि माझी इच्छा आहे की लवकरच आपण ट्वेंटी के तर कंप्लीट करणारच आहोत त्यासोबतच डिसेंबर एंडपर्यंत आपलं टार्गेट ट्वेंटी फाय केचं आहे पंचवीस हजार सबस्क्रायबर म्हणजे पंचवीस हजार जे बडिंग स्टुडंट्स आहेत बडिंग सायंटिस्ट आहेत ते माझ्यासोबत कनेक्ट झाले पाहिजे बायोलॉजीसाठी ओके ग्रेट आणि मला माहिती आहे इट इज ऑल पॉसिबल ओनली 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 इफ यू सपोर्ट मी जर तुम्ही मला सपोर्ट करणार असाल तर हे खरंच शक्य आहे लवकरच होतील असं तेजस्विनी म्हणतात ग्रेट सो मोस्ट ऑफ स्टुडंटचा आन्सर माझ्यापर्यंत पोहोचलाय चला हे कॅल्क्युलेट करूया बघा डीएनएचा जो द, ड, डबल स्टँडर्ड डीएनए जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं सायटोसिन सांगितलंय सायटोसिन किती सांगितलं आहे बाळांना फिफ्टीन पर्सेंट आता अशा टाईपचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे ते तुम्हाला इथे मी करून दाखवतोय सायटोसिन पेर्स विथ वॉट सायटोसिन पेअर्स विथ ग्वाणिन सायटोसिन पेअर्स विथ ग्वाणीनिनिनिनि जर सायटोसिन फिफ्टीन आहे तर ग्वाणीन पण किती राहणार फिफ्टीनच पर्सेंट राहणार ओके सो या दोघांचं पर्सेंटेज किती झालं करा कॅल्क्युलेट फिफ्टीन प्लस फिफ्टीन थर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट सो डीएनए मध्ये जे टोटल असणार आहे टोटल किती असणार आहे टोटल असणार आहे हंड्रेड टोटल असणार आहे हंड्रेड ओके सो आउट ऑफ हंड्रेड थर्टी झालं जी आणि सीचं पर्सेंटेज आता उरलं कोण डीएनए मध्ये उरलं ए आणि टी बरोबर ए आणि टी मग या ए आणि टीचं दोघांचं मिळून पर्सेंटेज किती राहणार आहे बाळांनो हंड्रेड मायनस थर्टी दॅट विल बी सेवेंटी दॅट विल बी सेवेंटी मग हे जर सेवेंटी आहे या दोघांचे मिळून सो so या दोघांमध्ये ते आपल्याला हाफ हाफ डिवाइड करायला लागेल सो so, टी विल बी थर्टी फाय अँड ए विल बी थर्टी फाय आणि प्रॉब्लेममध्ये तुम्हाला विचारलेलं आहे कसलं पर्सेंटेज ॲड ए नाईनचं विचारलं आहे ना सो so, ॲड ए नाईनचं पर्सेंटेज किती येणार बाळांनो सी थर्टी फाय पर्सेंट समजलंय सगळ्यांना कसं कॅल्क्युलेट करायचं सगळ्यांना समजलंय कसं कॅल्क्युलेट करायचं आणि जर समजलं असेल तर ला तुमच्यासमोर लाईक बटन हिट करा फटाफट फटा चलो नेक्स्ट नेक्स्ट घेऊया विच ऑफ द फॉलोइंग आर ए शूड बी मोस्ट अबंडंट इन ॲनिमल सेल इथे नोटीस करा बरं काही क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रीवियस इयर क्वेश्चन्स पण देतोय बघा इथे नोटीस करा नीट टू थाउजंड सेवन्टीनचा क्वेश्चन है हा सो विच ऑफ द फॉलोइंग आर ए शूड बी मोस्ट अबंडंट इन द एनिमल सेल टी आर एन एम आर एन एम आय आर एन ए की आर आर एन ए सगळ्यात जास्त प्रेझेंट असलेला आर एण एनिमल सेलमध्ये कुठला असतो ज्या मुलांनी Uh, काय म्हणूया आपण एम आर एन ए आर आर एन ए आणि टी आर एन एचं पर्सेंटेज पाठ केलेलं आहे राईट त्या मुलांना या क्वेश्चनचा आन्सर लगेच जमणार आहे लगेच जमणार आहे एम आर एन एचं पर्सेंटेज आर आर एन एचं पर्सेंटेज आणि टी आर एन एचं पर्सेंटेज जर तुम्ही व्यवस्थितपणे लर्न केलेलं असेल तर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर व्यवस्थितपणे देता येणार आहे सो आय थिंक सगळ्यांनी प्रिपेअर केलं आहे सो वॉट इज टी आर एन ए टी आर एन ए मीन्स ट्रान्सफर आर एन ए टी आर एन ए मीन्स ट्रान्सफर आर ए ओके ग्रेट आणि so आर आरएनए मीन्स रायबोझोमल आर एन ए आर आर एन मीन्स रायबोझोमल आर एन ए अँड आर एन मीन्स मॅसेंजर आर एन ए मॅसेंजर आर एन सो व्हॉट इज द करेक्ट चॉईस व्हॉट इज द करेक्ट चॉईस बोला फटाफट कुठली करेक्ट चॉईस आहे आर आर एन ए दॅट इज रायबोझोमल आर एन ए रायबोझोमल आर एन सगळ्यात जास्त असतो किती असतो इट इज ऑलमोस्ट एटी पर्सेंट इट इज ऑलमोस्ट एटी पर्सेंट ऐंशी टक्के असतो बरोबर आहे सगळ्यात जास्त तोच असतो सेलमध्ये अबंडंट असतो त्यामुळे रायबोझोमाला आरणे इज द करेक्ट चान्स करेक्ट आंसर करेक्ट आंसर वन्स अगेन सर ओके वन्स अगेन म्हणजे नाही ओके मला is the okay, माला तो प्रॉब्लेम परत एकदा रिपीट करायला लावताय का तुम्ही मार्क्स तर सोपा होता तो प्रॉब्लेम काही एवढा अवघड नव्हता बघा विच ऑफ द फॉलोइंग आरणे शुड बी प्रोझेंट मोस्ट इन सेल सेलमध्ये सगळ्यात जास्त कुठला आरणे असतो तर आर असतो दॅट इज रायबोझोमल आरणे आणि जो मागचा प्रॉब्लेम होता तो काही जण म्हणतात की सर रिपीट करा मी पुन्हा एकदा सांगतो वाटलं असतं बघा एक डबल स्टँडर्ड डीएनए होता ज्यामध्ये फिफ्टीन पर्सेंट सायटोसिन होतं आणि तुम्हाला ॲडनचं पर्सेंट विचारलंय ओके सो सायटोसिन मी लिहून घेतलं फिफ्टीन पर्सेंट जर सायटोसिन फिफ्टीन असेल तर ग्वाणीन पण किती राहील फिफ्टीन पर्सेंट राहील म्हणजे टोटल झालं थर्टी पर्सेंट ओके डीएनए टोटल किती असणारे न्यूक्लोटाईट्स हंड्रेड पर्सेंट असणारे सो so हंड्रेडमधून थर्टी मायनस केलं किती उरले सेव्हन्टी हे सेव्हन्टी मी डिवाइड करणार दोन याच्यामध्ये कोणाकोणामध्ये ॲड नाईन आणि थायमीनमध्ये सो so ते होणार थर्टी फाय थर्टी फाय ओके चला नेक्स्ट वॉट विल बी द पर्सेंटेज ऑफ गॉन इन इन अ डी एन ए मॉलिक्युल हॅव्हिंग थर्टी फाय पर्सेंट ॲड ॲडे नाईन सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला आता परत एकदा सॉल्व्ह करायचा आहे फोर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट आणि फिफ्टीन पर्सेंट व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा टाइम द्यायचा राहून गेला माझ्याकडून yeah. चलो चलो इज द टाइम आणि बाळांना तुमची जर इच्छा असेल की मी हे प्रॉब्लेम्स जे आहे याच्यावर एक अजून सेपरेट सेशन घ्यायला हवं तर प्लीज मला तसं चॅट सेशनमध्ये सांगा की सर एक सेशन घ्या मग त्या सेशनमध्ये मी फक्त आणि फक्त न्युमरिकल्सच घेईल आणि तुम्हाला व्यवस्थितपणे स्लोली स्टडीली समजावून सांगेल की कशा पद्धतीने तुम्ही अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता इफ यू आर इंटरेस्टेड इफ यू आर इंटरेस्टेड ओके सो आता बघा व्हॉट विल बी द पर्सेंटेज ऑफ गॉन इन इन डी एन एलिकुल हॅविंग थर्टी फाय पर्संट ॲडिईन आता इथे तुम्हाला दिलेल्या वॅल्यू कसली आहे ॲडनिईनची दिलेली आहे किती दिलेलं आहे थर्टी फाय दिलेला आहे ओके किती दिलेलं आहे थर्टी फाय ओके आता मला सांगा ॲडनाईन जर थर्टी फाय पर्सेंट आहे सो ॲडनाईनची पेअर कोणासोबत असते थायमीनसोबत सो थायमिन पण किती होणार थर्टी फायच होणार ओके सो हे झालं थर्टी फाय थर्टी फाय सो थर्टी फाय थर्टी फाय हाऊ मच सेवंटी पर्सेंट हाऊ मच सेवंटी पर्सेंट ओके टोटल किती असणार आहे हंड्रेड असणार आहे टोटल किती असणार आहे हंड्रेड आता उरले कोण कोण गोरं ग्वानिन आणि सायटोसिन मग मला सांगा हंड्रेड मायनस सेवंटी इच विल बी थर्टी इच विल बी थर्टी सो ग्वाणिन आणि सायटोसिनच्या वाट्याला किती येणार मग फिफ्टीन फिफ्टीन कळालं आहे सगळ्यांना कशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार सो so, तुम्हाला विचारलं कसलं आहे पर्सेंटेज ऑफ गाणीन वाणीनचं पर्सेंटेज किती आलं मग फिफ्टीन आलं मग कुठलं ऑप्शन करेक्ट आहे सो डी ऑप्शन इज करेक्ट फिफ्टीन पर्सेंट कळत आहे ग्रेट इंटरेस्टिंग वाटत प्रॉब्लेम बरं ठीक आहे आधीच्या न्युमरिकल्समध्ये आहे सर हे क्वेश्चन्स हो काही काही आहेत क्वेश्चन्स मग आपण एक काम करूया ओके okay. चालेल चालेल एक एक्स्ट्रा एक एक्स्ट्रा एक 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 सेशन घेऊया तुमच्यासाठी ज्यामध्ये मी फक्त आणि फक्त तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करून देईल नो नो डाऊट काही प्रॉब्लेम नाही आहे मी घेईल पण एकदा ओके okay. चलो टू कंप्लीट वन स्पायरल ऑफ डीएनए हाउ मेनी नायट्रोजन बेस पेयर्स आर रिक्वायर्ड डीएनएचा एक स्पायरल कंप्लीट करण्यासाठी किती नायट्रोजन बेस पेयर्स रिक्वायर्ड असतात फाईव्ह सिक्स टेन ट्वेंटी व्हेरी इझी व्हेरी इझी व्हेरी इझी न्यू घ्या बरं न्यू प्रॉब्लेम्स घेऊया आपण काही प्रॉब्लेम नाही ऋषिकेश झांभरे सॉरी देवे आणि झांभरे म्हणत आहेत अनअकॅडमीला घ्या सर बरं ठीक आहे अनअकॅडमीला घेऊया काही इश्यू नाही जे विद्यार्थी आज फर्स्ट टाइम सेशन अटेंड करत आहेत त्यांना कदाचित माहिती नसेल मी अनअकॅडमीला पण टीचिंग करतो आणि त्या ठिकाणी दररोज माझं सकाळी आठ वाजता स्पेशल लेक्चर असतं जे ॲब्स्युटली फ्री आहे त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे सो तुम्हाला असेच जर इंटरेस्टिंग सेशन माझ्यासोबत अटेंड करायची असेल तर करू शकता दररोज सकाळी आठ वाजता असता आता बघा डी एन एचा एक कम्प्लीट स्पायरल होण्यासाठी टोटल नंबर ऑफ नायट्रोजन बेसिस किती असतात टोटल नंबर ऑफ नायट्रोजन बेसिस असतात तर टेन टेन नायट्रोजन बेसिस ज्या वेळेस ज्यावेळेस कवर अप होतात त्यावेळेस डीएनएचा एक कंप्लीट स्पायरल म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री टन जो असतो तो कंप्लीट होत असतो ज्याला कम्प्लीट स्पायरल म्हटलं जातं किंवा so, वन स्पायरल म्हटलं जातं सो सुद्धा काही प्रॉब्लेम्स विचारले जातात ओके सर okay. प्लससाठी किती फी आहे प्लससाठी फीज आहे वन इयरचा प्लॅन जो आहे तो फोर्टीन थाउजंड एट फिफ्टी रुपीजमध्ये आहे आणि सिक्स मंथचा जो प्लॅन आहे तो अराउंड काहीतरी ट्वेल्व्ह थाउजंड समथिंगमध्ये काहीतरी आहे थ्री मंथ टू मंथचे आणि वन मंथचे पण प्लॅन्स आहे तुम्हाला जर uh, काय असेल uh, काय म्हणूया जर हवं असेल प्लस सब तुम्ही घेऊ शकता आणि माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता चला आता पुढचा प्रॉब्लेम या हा थोडासा किचकट दिसतो बघा व्हॉट वूड हॅपन इफ इन अ जीन इन्कोडिंग अ पॉलिपोप्टाईड ऑफ फिफ्टी अमिनो ॲसिड्स ट्वेंटी फिफ्थ यू ए सी इज म्युटेटेड टू द यू ए ए नक्की करा सर खूप छान टीच करता स्पेशल क, कन्फर्म शिव कन्या कन्फर्म आपण घेऊया ते सेशन काही इशू नाही नक्की घेणार आता है हा प्रॉब्लेम थोडासा अवघड वाटतोय दिसायला एवढा अवघड नाही पण व्यवस्थित विचार करा ओके बघा आता या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करणार एकदम सिम्पल पहिले प्रॉब्लेम समजून घेऊया तुम्हाला काय सांगितलं वॉट वूड हॅपन काय होणार जर इफ म्हणजे जर इन अ जीन एनकोडिंग पॉलीपेप्टाइड फिफ्टी अम्युनो ॲसिड्स म्हणजे एक जीन आहे की जो एनकोड करतो आहे म्हणजे कोड करतो एका आहे एका पॉलिपेप्टाइड चेनसाठी की ज्यामध्ये किती अम्युनो ॲसिड्स आहेत त्यामध्ये आहेत फिफ्टी अमिनो ॲसिड आणि त्यांनी काय सांगितलं जो ट्वेंटी फिफ्थ नंबरचा कोड ऑन आहे यू सी तो म्युटेट झाला कशामध्ये यू ए एमध्ये आता इथे समजून घेणं गरजेचं आहे इथे काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला गरजेचं आहे आता बघा बेसिक कन्सेप्ट काय तर जो कोडॉन असतो ना कोडॉन राईट तर कोडॉन हा प्रेझेंट असतो यम आर एवर कशावर प्रेझेंट असतो एम आरणे म्हणजे मॅसेंजर आरणेवर प्रेझेंट असतो बरोबर आहे सो मॅसेंजर आरणेवर जो कोडॉन असतो तो, तो कुठल्या तरी अमिनो ॲसिडसाठी कोड करत असतो कशासाठी कोड करत असतो अमिनो ॲसिडसाठी आता बघा इथे किती अमिनो ॲसिड बनणार आहेत बाळांनो फिफ्टी अमिनो ॲसिड बघा इथे किती अमिनो ॲसिड आहे फिफ्टी म्हणजे कोडॉन्स पण किती असतील फिफ्टी असतील कोडॉन्स बनलेला असतो तीन न्युक्लिओटाईडपासून म्हणजे टेक एन एक्झाम्पल पहिला कोडॉन बनवणार पहिला अमिनो ॲसिड ओके तसं दुसरा कोडॉन बनवणार दुसरा अमिनो ॲसिड सिमिलरली सिमिलरली असं चालत राहणार चालत राहणार कुठपर्यंत चोवीस नंबरपर्यंत चोवीसावा कोडॉन बनवणार चोवीस नंबरचा अमिनो ॲसिड बरोबर आहे चोवीस नंबरचा म्हणजे आता मला सांगा इथे त्यांनी काय सांगितलं की पंचवीस नंबरचा जो कोडॉन आहे यू ए सी तो बिचारा म्युटेट झाला कशामध्ये यू ए एमध्ये आता हे जे यू ए ए आहे ना याला म्हणतात स्टॉप कोडॉन याला काय म्हणतात बाळांनो स्टॉप कोडॉन किंवा त्याला सेन्स कोडॉन म्हणतात का कारण की तो कुठल्याही अमिनो ॲसिडसाठी कोड करत नाही आता मला सांगा जर यू ए सीच्या ऐवजी यू ए ए झाला म्हणजे पंचवीस नंबरला जर इथे यू ए ए झाला तर मला सांगा इथे अमिनो ॲसिड ॲड होईल का सो हियर देअर विल बी नो अमिनो ॲसिड इथे अमिनो ऍसिड ऍड होणार नाही म्हणजे ती जी चेन आहे कोणती चेन पॉलिपेप्टेड जी चेन आहे त्याच्यामध्ये फक्त किती अमिनो ऍसिड असतील रे, अस, रे बाळांनो त्याच्यामध्ये असतील फक्त आणि फक्त चोवीस अमिनो ऍसिड समजले सगळ्यांना कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा येस yes, ॲपसोल्युटली ॲपसोल्युटली काल <laughs> चैतन्य म्हणतोय सर मी दळण हाणायला आलोय तरी पण लेक्चर चालू आहे क्या वाट आहे चैतन्य वॉट व्हॉट इज द लेवल ऑफ डेडिकेशन ग्रेट 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 <laughs> सर वाय टी अनअकॅडमीवर सेशन कधी आहे मी सांगितलं ना तीनचा पाठ करायला तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा एकवीस चोवीस सत्तावीस तीस तीनचा पाडा पाठ करायचा या माझ्या अनअकॅडमीचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरच्या डेट्स आहेत रात्री आठ वाजता तिथे माझं लाईव्ह सेशन असतं आणि दररोज सकाळी आठ वाजता हे कुठे असतं अनअकॅडमीच्या ॲपवर असतं ओके आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही आता करताय लेक्चर अटेंड याच्यावर कधी असतं दररोज सकाळी सव्वा अकरा वाजतात ठीक आहे इलेवन फिफ्टीन एम दररोज सकाळी सव्वा अकराला असतं ओके आणि जे काही चेंजेस असतील अपडेट्स असतील तर मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला देतच राहतो ओके <laughs> सूरज म्हणतोय पिठात पडशील बरं आता मला सांगा जर चोवीस अमिनो ऍसिडच बनणार असतील तर याचं करेक्ट आन्सर काय पाहिजे रे करेक्ट आन्सर काय पाहिजे करेक्ट आन्सर असणार सी पॉलिपेप्टेड ऑफ ट्वेंटी फोर अमिनो ॲसिड विल बी फॉर्म हे झालं तुमचं एट नंबरचं एम सी क्यू चलो लटर क्वेश्चन दिसत नाही आहे सर पार्वती सिंपली तुम्ही काय करा तुमच्या स्क्रीनवर वरच्या बाजूला तीन डॉट्स असतील बघा त्या डिन डॉट्सवर क्लिक करा आणि तिथे क्वालिटी थोडीशी हायर करून घ्या टू फोर्टी किंवा थ्री सिक्स्टी करून घ्या थ्री सिक्स्टी केली तरी चालेल ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया द फायनल प्रूफ फॉर डी एन एज अ जेनेटिक मटेरियल केम फ्रॉम द एक्सपेरिमेंट ऑफ हा क्वेश्चन सुद्धा आलाय नीट टू थाउजंड सिक्स सेव्हन्टीन मधला दोन हजार सतराचा प्रश्न आहे चलो हा इयर इज द टाईम झाला का पार्वती प्रॉब्लेम सॉल्व ग्रेट 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 ओके टाइम इज ओवर टाईम इज ओवर तो मोस्ट ऑफ स्टुडंट आर सेइंग ए यस एब्सोल्युटली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जो इनिशियल एक्सपेरिमेंट होता तो ग्रिफिथ होता नंतर कन्फर्म करण्यासाठी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल कोणी एक्सपेरिमेंट परफॉर्म केला ॲव्हरी मॅक्लॉइड मॅकार्टी बरोबर सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट कोणी केला ग्रिफिथ यांनी केला ओके त्यानंतर कोणी केला ॲव्हरी मॅक्लॉइड मॅकार्टी आणि त्यानंतर त्यावेळेचे जे बायोलॉजिस्ट होते त्यांना काही हा एक्सपेरिमेंट मान्य मान्य नव्हता मग त्यानंतर एक्सपेरिमेंट कोणी केला हर्शी अँड चेज बरोबर आहे इयर्स पण बऱ्याच वेळेस एक्झामला विचारतात पहिला एक्सपेरिमेंट नाईन्टीन ट्वेंटी एट नंतर सोळा बाद नाईन्टीन फोर्टी फोर आणि नंतर आठ बाद नाईन फिफ्टी टू राईट इयर्स पण माहिती पाहिजे फायनल एक्सपेरिमेंट हर्षी चेज नाइन्टीन फिफ्टी टूमध्ये मध्ये झाला आणि दॅट वॉज द फायनल एक्सपेरिमेंट राईट ओके येस सेशन संपल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली याच्या पीडीएफ मिळून जातील द मायक्रो ऑर्गनिझम युज बाय ग्रिफिथ इन द स्टडीज ऑन बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन वॉज टाईम ऑलरेडी मी सुरू करून दिला होता कारण की हा एकदम इझी क्वेश्चन आहे हा सगळ्यांनाच जमायला पाहिजे परत सांगू असं नाईनटीन ट्वेंटी यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंट मध्ये कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम सिलेक्ट केला होता टू कन्फर्म डीएनए व्हेरी सिंपल द करेक्ट आन्सर इज डी ऑप्शन दॅट इज स्ट्रेप्टोकॉकस निमोनी स्ट्रेप्टोकॉकस निमोनी बरोबर आहे स्ट्रेप्टोकॉकस निमोनी ओके बाकी जे नाही आहेत चलो नेक्स्ट ग्रेट डीएनए डिपेंडंट आर एन ए पॉलिमरेज कॅटलाइज ट्रान्स्क्रिप्शन ऑन वन स्ट्रँड ऑफ द डी एन ए विच इज कॉल्ड द त्या स्ट्रँडला काय म्हणायचं डी एन ए डिपेंडंट आर एन ए पॉलिमरेज हा जो एन्झाईम आहे ना तो कॅटलाईज करतो ट्रान्सक्रिप्शन ॲक्टिव्हिटीला म्हणजे ट्रान्सक्रिप्शन ॲक्टिव्हिटी तो घडवून आणतो डी एन एच्या एका स्ट्रँडवर त्या स्ट्रँडला काय म्हणायचं हा क्वेश्चन आलेला आहे नीट टू थाउजंड से सिक्स्टीनमध्ये सोळामध्ये चलो ऑप्शन्स दिलेत मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुम्ही इथे नोटीस केलं का नीटचे जे क्वेश्चन्स असतात ना ते क्वेश्चन सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता येत आता कारण की तुमच्या सिलेबसमध्ये आता खूप सारे चेंजेस झालेले आहेत तुमचा सिलेबस आता जवळपास एन ई आर टीचा लेवलचा आहे ठीक लेवल आहे सी लेवलचा आहे त्यामुळे तुम्हाला नीटमध्ये येणारे प्रश्न सुद्धा आता, आता अटेम्प्ट करता येणार आहे जर तुम्ही प्रॉपरली टेक्स्टबुक रीड केला असेल तर माझ्यामुळे ते नीट थोडं झाकलं जातं आहे पण तिथे तुम्हाला मी सांगतोय की नीट सेकंड टू थाउजंड सिक्स्टीन मध्ये आलेला आहे क्वेश्चन सो याचा करेक्ट आन्सर आहे टेम्पलेट स्ट्रँड बाय युजिंग टेम्पलेट एन ए डिपेंडंट आर एन ए पॉलिमर इज कॅटलायझेस ट्रान्सक्रिप्शन कॅटलाइझेस ट्रान्सक्रिप्शन ओके गेट ओके नेक्स्ट करेक्ट फाईंड अ प्युरिन नायट्रोजन बेस तुम्हाला चार ऑप्शन्स दिले चार ऑप्शन्सपैकी प्युर इन नायट्रोजन बेस आयडेंटिफाय करायचं चलो फटाफट प्युरिन आणि पायरेमिडन्स माहिती आहे ना सगळ्यांना हो केशव सगळ्यात शेवटी सांगतो आठ नंबरचा क्वेश्चन केशवला परत हवा आहे मी आठ नंबरचा क्वेश्चन शेवटी नक्की सांगतो डोंट वरी ओके सो आता इथे बघा बाळांनो प्युरिन आणि पायरेमिडन्स प्युरीन आणि पायरेमिडन्स प्युरिन्स कोणते कोणते असतात सांगा फटाफट आणि पायरेमिडन्स कोणते कोणते असतात प्युरिन्स ऍडनाईन आणि वाणिन पायरेमिडिन सायटोसिन थायमिन आणि युरासिल आता ओळखा बरं थायमिन सायटोसिन युरासिल हे झाले पायरेमिडिल म्हणजे ॲडेनाईन काय झाला प्युरिन त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे ए ऑप्शन ग्रेट चलो नेक्स्ट विच वन ऑफ द फॉलोइंग इज द स्टार्टर कोडॉन स्टार्टर कोडॉन कोण आहे ए बी सी डी पैकी कोण आहे स्टार्टर कोडॉन ते ओळखायचं आहे तुम्हाला हा क्वेश्चन आला आहे नीट टू थाउजंड सिक्सटीन फेज वन मध्ये आला आहे इथं वन लिहिलं याचा अर्थ फेज वन मध्ये आला आहे तो स्टार्टर कोडॉन ओके 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 द करेक्ट आन्सर इज बाळांनो ए जी ए जी याला म्हणतात इनिशिएशन कोडॉन किंवा स्टार्टर्ड कोडॉन आणि इट कोड्स फॉर विच अमिनो ॲसिड इट कोड्स फॉर मिथिआयोनिन इट कोड्स फॉर वॉट मेथायोनिन बाकी यू ए ए यू ए जी यू जी ए हे सगळे स्टॉप कोडॉन आहे नॉनसेन्स कोडॉन आहेत चलो अस मू टू द नेक्स्ट क्वेश्चन द इम्पेरिकल फॉर्म्युला फॉर पेंटो शुगर प्रेझेंट इन डी एन ए इज तुम्हाला मध्ये प्रेझेंट असलेल्या पेंटो शुगरचा इम्पेरिकल फॉर्म्युला ओळखायचा आहे चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी करेक्ट आन्सर तुम्ही फटाफट फटाफट -फटा द्या आम्हाला येस एब्स्युटली सिद्धेश यू आर करेक्ट ओके टाईम इज ओवर सो स्टुडंट्स आर सेईंग सी ऑप्शन लेट अस सी वॉट इज द करेक्ट चॉईस बघा इम्पेरिकल फॉर्म्युला तुम्हाला कसल्यामधला पाहिजे कशामधला हवा आहे एमधला हवा आहे डी एन ए म्हणजे कुठली शुगर येणार डी एन ए म्हणजे तुमची येणार डी ऑक्सी रायबोज शुगर बरोबर डी डी म्हणजे नाही ऑक्सी ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन रायबोजमध्ये एक ऑक्सिजन नाही आहे म्हणजे करेक्ट फॉर्म्युला आहे सी फाय एस टेन ओ फाय कारण की रायबोजचा फॉर्म्युला हा आहे सो धिस इज रायबोज ओके आणि त्यातून जेव्हा मी एक ऑक्सिजन कमी करतो म्हणजे ओ फाय इथे जर आहे तर इथे झाला ओ फोर म्हणजे एक ऑक्सिजन कमी झाला दॅट इज कॉल्ड डी रायबोज विच इज प्रेझेंट इन द डी एन ए सी ऑप्शन विल बी द करेक्ट चॉईस नेक्स्ट क्वेश्चन घेऊया विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वायर्ड ॲज अन इंड्युसर फॉर द एक्सप्रेशन ऑफ लॅक ओपेरॉन लॅक ओपेरॉन लॅक्टोज ओपेरॉन सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये इंड्युसर म्हणून कोण काम करतं लॅक्टोज लॅक्टोज अँड गॅलॅक्टोज ग्लुकोज की गॅलॅक्टोज हा सुद्धा क्वेश्चन नीट फेज वन टू थाउजंड सिक्स्टीन मध्ये आलेला आहे ओके okay? तुम्हाला सगळ्यांना दिसेल बघा इथे दाखवतोय मी नीट फेज वन टू थाउजंड सिक्सटीन आला आलासर रीड करू द करेक्ट आन्सर इज लॅक्टोज लॅक्टोज या केसमध्ये इंड्युसर म्हणून काम करतो तुम्हाला माहितीये दोन केस असतात द ग्लुकोज सोर्स इज अवेलेबल द ग्लुकोज सोर्स इज अब्सेंट हे सर्व थेरोटिकल कन्सेप्ट ऑलरेडी मी कवर अप केलेले त्यासाठीचे सेशन आणि त्यासाठीचे लेक्चर तुम्हाला जर बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत ओके मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनिरिटनचे सर्व लिंक दिलेले आहे आणि कोड अप्लाय करा डी सर डी सर कोड अप्लाय करा म्हणजे तुम्हाला सर्व लेक्चर्स फ्रीली बघता येतील आणि ते लेक्चर बघायला तुम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायला लागेल अनअकॅडमीचं लर्निंग ॲप ओके हर्शियन चेज यूज थर्टी टू फॉस्फरस अँड थर्टी फाय सल्फर फॉर लेबलिंग टाईम डॅश 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 अँड डॅश 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 टू कन्फर्म द नेचर ऑफ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हो हो तुम्ही क्वेश्चन्स नंबर सांगा मी लिहून ठेवले माझ्याकडे एट नंबर आणि फोर्टीन नंबर रिपीट करायचं आहे आपल्याला एट नंबर आणि फोर्टीन नंबर रिपीट करायचा ओके सेशनच्या शेवटी रिपीट करतो डोंट वरी ग्रेट 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 सो करेक्ट आन्सर काय बाळांना बघा फॉस्फरस फॉस्फरस डी एन ए ओके अँड सल्फर 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 विल बी वॉट सल्फर विल बी प्रोटीन सल्फर विल बी प्रोटीन बरोबर का एका okay? बी ए और बी हर्षियांचीच एक्सपेरिमेंट माहिती ना सगळ्यांना ए और बी सो डीएनए कंटेन फॉस्फरस डीएनए कंटेन फॉस्फरस अँड सल्फर कंटेन्स प्रोटीन सल्फर कंटेन प्रोटीन बरोबर ना यस एबस्युटली राईट दॅट्स वाय बी ऑप्शन विल बी द करेक्ट चॉईस इथे आर एन ए ना बाळांना इथे आर एन ए येणार ना ठीक आहे सो डीएनए म्हणजे फॉस्फरस आणि प्रोटीन म्हणजे सल्फर त्यामुळे बी ऑप्शन करेक्ट आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया यस हा आता बघा प्रॉब्लेम बेस्ट क्वेश्चन आलाय पुन्हा एकदा तुम्हाला ओके चला इन सी सीआरच इन डीएनए विच इज डबल स्ट्रान्डेड 17% ऑफ द बेसिस वर शोन टू बी सायटोसीन टक्के सायटोसीन आहेत तो परसेंटेज ऑफ अदर थ्री बेसिस एक्सपेक्टेड टू बी प्रेझेंट इन दिस डीएनए आर तुम्हाला इ इतर जे तीन नायट्रोजन बेसेस आहेत त्यांचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला लावलं चार ऑप्शन्स तुमच्या समोर आहे वेळ मी सुरू केली आहे जे विद्यार्थी आज फर्स्ट टाइम लेक्चर अटेंड करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो दररोज सकाळी सव्वा अकरा वाजता मी लेक्चर घेतो याच यूट्यूब चॅनलवर माझं लाइव सेशन असतं उद्यासुद्धा आहे ठीक आहे सो तुम्ही ते कनेक्ट करत चला तुम्ही त्या ठिकाणी येत चला इट इज ॲब्सोल्युटली फ्री आता बघा हा प्रॉब्लेम तुम्ही कसं सॉल्व करू शकता सेव्हन्टीन पर्सेंट बेसिस तुम्हाला सांगितलेले सायटोसिन आहे सो मी आता इथे लिहून घेतो सायटोसिन सतरा टक्के आहे सेवन्टीन पर्सेंट आहे आता मला सांगा सायटोसिन जर सतरा असेल तर ग्वाणीन पण किती राहणार आहे बळांनो ग्वाणिंग पण सतराचं राहणार आहे सो या दोघांची ॲडिशन करा किती झाली थर्टी फोर ओके टोटल पर्सेंटेज किती आहे टोटल पर्सेंटेज आहे हंड्रेड सो हंड्रेड so मायनस थर्टी फोर किती येणार हंड्रेड मायनस थर्टी फोर सिक्स्टी सिक्स बरोबर हंड्रेड मायनस थर्टी फोर इट विल बी सिक्स्टी सिक्स मग हे सिक्स्टी सिक्स कोणाकोणामध्ये डिवाईड होणार हे डिवाईड होणार ए आणि टीमध्ये मग सांगा हे सिक्स्टी सिक्स असेल तर ए किती राहील ए राहील थर्टी थ्री आणि टी पण किती राहील थर्टी थ्री सो करेक्ट आन्सर काय पाहिजे सांगा बरं जी पाहिजे सेवन्टीन कुठल्या ऑप्शनमध्ये जी सेव्हन्टीन आहे ए आणि डीमध्ये आहे पण ए आणि टी पण थर्टी थर्टी थ्री पाहिजेल सो ए थर्टी थ्री टी थर्टी थ्री ए ऑप्शन इज करेक्ट ठीक आहे ए ऑप्शन इज करेक्ट कळालंय सगळ्यांना कसा सॉल्व्ह करायचा ओके ग्रेट 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 त्यावेळेस कॉलेज असतं पण नंतर बघत चला मग सहादेव सहदेव त्यावेळेस कॉलेज असेल तर नंतर सेशन बघत चला ओके ग्रेट 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 चलो नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर म्युटेशन अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेड म्युटेशन आणि एक्सप्रेशन ऑफ साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे सगळ्यांना मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ जीन माहिती आहे सर तुम्ही सी टी बॉर्डर पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवतात का ते यस सूरज ॲब्सल्युटली बॉर्डर म्हणजे त्याला बोर्ड म्हणायचं होतं तिथं बॉर्डर झालं आहे ओके द करेक्ट आन्सर इजा म्युटेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतो म्युटॉन राईट आणि एक्सप्रेशन ऑफ ट्रेडसाठी रिस्पॉन्सिबल असतो सिस्ट्रॉन त्यामुळे करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन ग्रेट चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया बी फॉर बॉम्बे बरोबर नेक्स्ट विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲप्लिकेबल टू आर एन ए पुढीलपैकी कोण आर एन एसाठी ॲप्लिकेबल नाही हा क्वेश्चन थोडासा टीडी टीडीएस आहे क्रिटिकल या हा क्वेश्चन विचारला आहे टू थाउजंड फिफ्टीनमध्ये आता व्यवस्थित सॉल्व करा वेळ सुरू केली मी तुमच्यासाठी सो ज्या मुलांना या क्वेश्चनचे सर्व पी डीएफ्स हवेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या पण लिंक दिलेल्या आहेत त्याला लगेच कनेक्ट करा टेलिग्राम ग्रुप पण लिंक दिलेली आहे त्याला पण कनेक्ट करा टेलिग्राम चॅनल दिले आहे त्याला पण कनेक्ट करा म्हणजे सर्व पी तुम्हाला मिळून जातील ओके आणि जे मी सेशन घेतो दररोज सकाळी सव्वा अकराला त्याचे पण पी डी मी तुम्हाला प्रोवाईड करणार आहे आता बघा इथे गंमत काय तर जो आरणे असतो ना ठीक आहे आर एनेमध्ये हेट्रोसायक्लिक नायट्रोजन बेस यस ॲप्स्युटली प्रेझेंट असतात कुठले कुठले असतात ए असतात त्याची जोडी सोबत असते आणि जी असतं त्याची जोडी असते सोबत त्याच्यामुळे ए तर आहे चार गॅप्स रूल नाही येणार बाळांनो ठीक आहे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग आर एन एमध्ये प्रेझेंट असते पण ती कोणाकोणामध्ये असते फक्त आर आर एन एमध्ये असते ओके आणि टी आर एन एमध्ये असते ई एम आर एमध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग अब्सेंट असते कारण की ई एम आर एन ए हा लिनियर आणि सिंगल स्ट्रँडेड असतो ठीक आहे फोल्डिंग वगैरे त्याच्यामध्ये काही नसते एम आर ए मध्ये त्याच्यामुळे यम आर ए हा येणार नाही कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंगसाठी पण आर आर एन ए आणि टी आर एन एमध्ये मध्ये असते आणि फाईव्ह फॉस्फोरिल आणि थ्री हायड्रोक्झिलियन यस ॲब्सोलुटली हे सुद्धा असतं आर एन मध्ये फाईव्ह प्राईम मी सांगितलं आणि थ्री प्राईम दोन दोन एंड असतात त्याच्यामुळे हे सुद्धा करेक्ट आहे सो ए करेक्ट आहे सी करेक्ट आहे डी करेक्ट आहे बीच फक्त दुसरा ऑप्शन आहे कारण की चार गॅप रूल हा फक्त आणि फक्त डीएनए मध्ये फॉलो होतो काय आहे चार गॅप रूल चार गॅप रूल आहे टोटल नंबर ऑफ प्युरिन्स इज ऑलवेज इक्वल टू तो टोटल नंबर ऑफ पायरिमिडिन्स म्हणजे जेवढे प्युरिन्स असणार ना बाळांनो ठीक आहे तेवढेच काय असणार पायरिमिडिन्स असणार याला म्हणतात चार गॅप रूल आणि हा चार गॅप रूल फक्त फॉलो होतो कोणामध्ये डीएनए मध्ये आर मध्ये होत नाही चलो नेक्स्ट अकॉर्डिंग टू सिमर अ अजिन कन्सिस्ट ऑफ सिस्ट्रॉन र्युकॉन म्युटॉन ऑल ऑफ दीज कसली टेस्ट आहे पवन ओके सो सिमर बेन्झर यांनी मॉडर्न कन्सेप्ट चे दिलेले होते आणि ते सर्व कन्सेप्ट इथे तुम्हाला ऑलरेडी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे म्हणजे सिस्ट्रॉन दिलेला आहे युनिट ऑफ फंक्शन रिकॉन दिलेला आहे युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन म्युटन दिलेलं आहे युनिट ऑफ म्युटेशन त्यामुळे डी ऑप्शन विल बी द करेक्ट चॉईस डी ऑप्शन विल बी द करेक्ट चॉईस अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट चार ऑप्शन्स दिलेत हा सुद्धा क्वेश्चन टू थाउजंड फिफ्टीनचा आहे हा क्वेश्चन थोडासा क्रिटिकल आहे व्यवस्थित सॉल्व करून सॉल्व करा आणि लॉजिकल आहे लॉजिक अप्लाय करायला लागेल तुम्हाला थोडंसं तुम्ही जे तेर थेरीमध्ये शिकलेले आहात ते लॉजिक व्यवस्थितपणे अप्लाय करा टू थाउजंड फिफ्टीन एवढा सोपं नाही आहे तो एवढा लॉजिकल प्रश्न आहे व्यवस्थित करा उद्या सकाळी आठ वाजता सेशन आहे अन अकॅडमीवरती फ्री स्पेशल सेशन आहे ते अटेंड करू शकता तुम्ही ग्रेट ओके आता बघा सगळ्या आता एलिमेंट कोणता आहे मी तुम्हाला काय करतो स्मॉलेस्ट कडून लार्जेस्ट कडे नेतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एनी जेनेटिक मटेरियल इज मेड अप अ वॉट न्युक्लोटाईड बरोबर आहे ग्रुप ऑफ न्यूक्लोटाइड हॅव्हिंग अ पर्टिक्युलर सिक्वेन्स इज जीन दॅट इज ग्रुप ऑफ जीन जीन्स पासून बनणार क्रमोझोम्स आणि खूप सारे क्रोमोजोम्स एकत्र केले की बनणार तुमचं जिनोम म्हणजे सगळ्यात मोठं आहे जिनोम त्यानंतर क्रमोझोम त्यानंतर जीन आणि त्यानंतर सगळ्यात लहान आहे न्युक्लिओटाईड म्हणजे लार्जेस्ट एलिमेंट कोण आहे जिनोम त्यानंतर छोटं कोण आहे क्रोमोझोम त्यानंतर छोटं कोण आहे जीन आणि त्यानंतर सगळ्यात छोटं कोण आहे न्यूक्लिओटाईड कळत आहे त्याच्यामुळे ए ऑप्शन करेक्ट चॉईस आहे या क्वेश्चनसाठी ए फॉर अहमदाबाद बर गणेश ओके नेक्स्ट रिमोल ऑफ एन्ट्रॉन्स अँड जॉइनिंग ऑफ एक्झॉन्स इन अ डेफेनाइट ऑर्डर ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन इज कॉल्ड एम आरणे जो बनतो दॅट इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सक्रिप्शन मधली कुठली ऍक्टिव्हिटी आहे की ज्यामध्ये आपण एंट्रॉन्सला रिमूव्ह करतो नीट बघा ऑप्शन्स नीट बघा काही करू नका ओके बघा लुपिंग नाही आहे इंड्युसिंग नाही आहे आता बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन कुठे होईल इथे स्लाइसिंग आणि स्प्लायसिंगमध्ये होईल स्पेलिंग मिस्टेक स्पेलिंग मिस्टेक बघा स्लायसिंग नाही येणार हा स्प्लायसिंग इज द करेक्ट चॉईस डी ऑप्शन इज द करेक्ट चॉईस कळत आहे सो डी इज द करेक्ट चॉईस आहे सगळ्यांना कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता स्पेलिंग पण बघत चला बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला सेम सेम वर्ड वाटतात आणि आपण सी आन्सर देऊन देतो तसं नाही आहे डी फॉर दिल्ली टू थाउ ट्वेल्व्हल क्वेश्चन आहे प्रोसेस ऑफ एमआरए सिंथेसिस इज कॉल्ड एमआरए सिंथेसिसच्या प्रोसेसला काय म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन रेप्लिकेशन की ट्रान्झॅक्शन सो व्हेरी सिम्पल डीएनए पासून एम आर एन ए बनतो Uh, प्रज्योत ऑलरेडी वेबसाईटवर तू जर व्हिजिट दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला एक पी डी एफ दिलेलं आहे त्याच्यावर दिलेलं आहे की बी एस सी रजिस्ट्रेशन कसं करायचं प्रज्योत एक पी डी एफ दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्टेप्स दिले मी तुम्हाला थोड्या वेळाने टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करतो ते पी डी एफ डोंट वरी सो डी एन एपासून ई एम आर डे बनतो डी एन एपासून ई एम आर डे बनतो याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन याला काय म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन ए ऑप्शन इज द करेक्ट चॉईस ओके नेक्स्ट डायमीटर फॉर सोलोनाईट फायबर इज सोलोनायड फायबरचा डायमीटर किती आहे फिफ्टी थर्टी ट्वेंटी टेन सोलेनाइड फायबर टेलिफोन वायर लाईक स्ट्रक्चर माहिती आहे ना सगळ्यांना टेलिफोन वायर लाईक स्ट्रक्चर हो हो नक्की पण पाठव नक्की पाठवणार ज्ञानेश्वर डोंट वरी ओके द करेक्ट आन्सर इज थर्टी नॅनोमीटर थर्टी नॅनोमीटर हे करेक्ट आन्सर आहे सोल्येड फायबरचा डायमीटर हा थर्टी नॅनोमीटर असतो नेक्स्ट सोल्युबल आर्ने इज ऑल्सो नोन ॲज सोल्यबल आरणेचं दुसरं नाव काय ए बी सी डी चार ऑप्शन्स दिले आहेत व्यवस्थितपणे आन्सर सिलेक्ट करा सोल्युबल आरणेचं दुसरं नाव काय वॉट इज द ऑदर नेम फॉर सोल्युबल आरणे द करेक्ट आन्सर इज ट्रान्सफर आर एन करेक्ट आन्सर इज ट्रान्सफर आर एन ए दैट इज सोल्युबल आर एन ए टी आर ए ओके दैट इज टी आर एन ए नेक्स्ट द नंबर ऑफ अमिनो एसिड्स दैट इज द नंबर फॉर अमिनो एसिड नॉट ऑफ आ द नंबर फॉर अमीनो एसिड सेलेनोसिस्टीन इज सेलेनोसिस्टीन या अमिनो एसिड नंबर किती आहे ते विचार है तुम्हारा ट्वेंटी थर्टी फाइव फिफ्टी कि ट्वेंटी वन अर्पित डी फॉर दिल्ली सगळे लेटर्स पाठ करून ठेवलेत का सिटीसाठी ग्रेट करेक्ट मोस्ट ऑफ द स्टुडंट आर करेक्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अमिनो अमिनोआसिड ट्वेंटी असतात ठीक आहे पण ट्वेंटी फर्स्ट नंबरचं पण डिस्कवर केलेलं आहे दॅट इज सेलेनो सिस्टिन चलो नेक्स्ट क्वेश्चन कोडॉन्स आर प्रेझेंट ऑन टी आर एन ए डी डीएनए एम आर एन ए ऑल ऑफ दिस सो बाळांना असे सेशन आपण घ्यायला पाहिजे की नाही अजून एक्स्ट्रा सांगा फटाफट फट लवकर मला ओके okay, भाग्यश्री यस म्हणतात करेक्ट आन्सर इज व्हॉट कोडॉन्स आर प्रेझेंट ऑन व्हॉट कोडॉन्स आर प्रेझेंट ऑन यम आर एन ए यम आर एन ए वर कोडॉन्स प्रेझेंट असतात डीएनए वर कोडोजन असतात ओके हे लक्षात ठेवा एम एस टी सिटीमध्ये विचारतात आणि टी आर एवर अँटीकोडॉन असतात ओके सो कोडॉन्स कोडोजेन्स आणि अँटीकोडॉन्स चलो नेक्स्ट द ट्रान्सक्रिप्शन युनिट कन्सिस्ट ऑफ ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये काय असतं चार ऑप्शन्स दिलेत करेक्ट ऑप्शन शोधा ग्रेट डेली घ्यायला पाहिजे असं गणेश म्हणतं हे डेली <laughs> नाही पॉसिबल पण वन्स इन अ वीक किंवा ट्वाईस इन अ वीक आपण हे नक्की सेशन घेऊया म्हणजे आपलं चॅप्टर संपलं की लगेच क्वीज घेत जाऊया आपण सो so, इथे पण घेणार आहोत आपण आणि अनअकॅडमीवर पण घेणार आहोत ओके okay. अनअकॅडमीवर तुम्हाला लिडर बोर्ड मिळतो ना वर लिडर बोर्ड मिळत नाही हाच फक्त एक ड्रॉबॅक आहे बाकी तर ऑलमोस्ट आणि पोल पण पोलचा एक डिफरन्स आहे हां सो ट्रान्स्क्रिप्शन युनिट कन्सिस्ट ऑफ वॉट मोस्ट ऑफ स्टुडंट आर सेंग सी बी ए सगळं सांगताय तुम्ही ठीक आहे गणेश मंतो सिंह बरं ठीक आहे बघा बाळांनो प्रमोटर स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर हे तीन बेसिक कंपोनंट्स असतात ट्रान्सक्रिप्शन युनिटचे त्यामुळे सी ऑप्शन करेक्ट आहे नेक्स्ट फाइंड द रॉंगली मॅच टू पॅर तुम्हाला चुकीची पॅर ओळखायची आहे चुकीची पेअर ओळखायची व्यवस्थितपणे ऑप्शन्स बघा मॅच द पेअर पण तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारल्या जातात या ठिकाणी तुम्हाला चुकीची पेअर ओळखायची आहे रॉग पेअर ओळखायची ए बी सी डी पी क्यू आर एस असं दिलेलं आहे तुम्हाला ओके टाईम इज ओवर बघा आपण एक फंक्शन फक्शन बघूया टी आर ए टी आर ए पॅसेज ऑफ अमिनो एसिड टू रायबोझोम ॲप्स्युटली करेक्ट म्हणून त्याला ट्रान्सफर आर एन ए म्हणतात कारण की तो अमिनो असिडला ट्रान्सफर करतो कोणाकडे रायबोझोमकडे त्यानंतर ईमरए म्हणजे मेसेंजर आर ट्रान्सक्रिप्शन प्रॉडक्ट यस ॲपसोल्युटली करेक्ट ईएमआरए हा ट्रान्सक्रिप्शनचा प्रॉडक्ट असतो म्हणजे ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर ई एम आर बनतो त्यानंतर डी एन ए डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर हे सुद्धा करेक्ट करेक्त उरलं काय जे आपल्याला कॉन्फिडंट आहे ते पहिले साईडला करून घ्यायचं की आपण याच्याबद्दल कॉन्फिडंट आहे आपण ज्याबद्दल कॉन्फिडंट नाही आहे ते आपल्याला त्या ठिकाणी ओळखता आलं पहिलं आयडेंटिफाय करता आलं ओके सो आता बघा आर आर ए जो असतो रायबोझोमल जो आरणे असतो दॅट इज ओरिएंटेशन ऑफ टी आर ए सो कोडॉन्स विल बी प्रॉपरली रीड आता मला सांगा कोडॉन्स कोणावर असतात कोडॉन्स हे एम आरणेवर असतात बाळांनो टी आरणेवर नसतात टी आर ए दिलं इथं इथं जर यम एम ए असतं तर ही पेअर करेक्ट राहिली असती पण इथे टी आर ए दिलेली त्यामुळे जी आर नंबरची पेअर आहे ती रॉंग आहे ती काय आहे रॉंग आहे त्यामुळे माझा सी ऑप्शन जो आहे तो करेक्ट असणार आहे ओके ओके सो दिस दिस इज अवर ट्वेंटी नाईन नंबर क्वेश्चन नाव यू आर रेडी फॉर द लास्ट क्वेश्चन एव्हरी वन यू आर रेडी फॉर द लास्ट क्वेश्चन ओके दिस इज द लास्ट क्वेश्चन डुप्लिकेशन ऑफ डी एन ए इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेरी सिंपल ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन रेप्लिकेशन प्रोपगेशन पोलवर मजा येते येस ते ये ये तर आहे खरं आहे तेजस्विनी पोलवर मजा येते कारण की पोलवर तुम्हाला आन्सर सबमिट करताना ते थ्रिल असतं त्यानंतर लिडरबोर्ड येतं तिथेसुद्धा थ्रिल असतं त्या बोर्डमध्ये आपण टॉप टेनमध्ये येतो का यासाठी एक्साइटमेंट असते त्यामुळे प्रत्येक प्लॅटफॉर्मचे स्वतःचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हानेजेस आहेत प्रोज आणि कोनसेप्ट सो डुप्लिकेशन ऑफ डी एन ए डी एन एचं डुप्लिकेशन म्हणजे डी एन ए सारखाच दुसरा डी एन ए त्याची रेप्लिका त्याची कॉपी बनवणं याला म्हटलं जातं रेप्लिकेशन दॅट इज सी सी इज द करेक्ट चॉईस सी इज द करेक्ट चॉईस ठीक आहे एक पण नाही चुकलं आता टेल मी युअर स्कोर फटाफट टेल मी युअर स्कोर टेल मी युअर स्कोर सर प्लीज मोर क्वेश्चन येस एप्सुटली सी द्रा वी विल टेक मोर क्वेश्चन्स ऑल्सो यू कॅन जॉईन विथ अस ऑन अनअकॅडमिक सेशन अनअकेडमी सेशन्समध्ये मी, सेशन्स मी प्रत्येक जे सेशन असतं त्यामध्ये काही ना काही एम सी क्यू घेत असतो आणि सेपरेट काही क्विजेस पण असतात तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकतात डी एम सर कोड अप्लाय करा फक्त लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे चला स्कोर आले आहेत माझ्याकडे सूरज ट्वेंटी फाय श्वेता ट्वेंटी एट गणेश थर्टी तेजस्विनी ट्वेंटी फोर ओके हॉनेस्टली स्कोअर पाठवा मला हॉनेस्टली स्कोर पाठवा त्यानंतर ट्वेंटी फाय भारती सिद्रा ट्वेंटी सेवन ऋषिक देवाणी ट्वेंटी फाय देवाणी प्लीज तुम्ही नाव चेंज करा त्यानंतर नाव चेंज करा म्हणजे तिथे तुमच्या वडिलांचं नाव दिसतंय मला ओके शिप्रा दोन सुकलेत बरं व्हेरी व्हेरी नाईस क्वेश्चन ऋषिकेश ओके स्कोर पाठवा फटाफट चला मला स्कोअर किती आला सर प्लीज सेंड पी डी एफ यस ॲब्स्युटली लगेच पाठवणार पुढच्या दहा मिनटामध्ये तुम्हाला पी डी एफ मिळून जाणार ट्वेंटी एट सहदेव ओके शिवकन्या ट्वेंटी थ्री भाग्यश्री ट्वेंटी वन थर्टीवाले हॉनेस्ट का पण हो आता सूरज त्यांनी अभ्यास केला असेल तर खरंच हॉनेस्ट येतात ना आपल्या अनअकॅडमीच्या सेशनला पण थर्टी थर्टी आउट ऑफ थर्टी मिळतात ना मुलांना असं कसं काय तर हॉनेस्टी आता बघा प्र हॉनेस्टी तुम्ही ठेवायची मी तुमच्यापर्यंत तर काय आलो नाही तुमचा स्कोर बघायला हॉनेस्टी तुम्हाला ठेवायला लागणार येस हॉनेस्ट ट्वेंटी एट ग्रेट ट्वेंटी टू ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर ग्रेट आता जे विद्यार्थी ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्हपर्यंत आहे ना मी त्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही प्रयत्न करा थोडंसं अजून स्टडी करा आणि जे एम सी मी आता घेतले आहेत हे सर्व पुन्हा एकदा रिवाईज करा याच्या पीडीएफ पाठवतो मी तुम्हाला लगेच टेलिग्राम ग्रुपवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतो कनेक्ट व्हावा लगेच फटाफट ओके सो त्याच्यावर पाठवतो मी तुम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स पण मिळतील जे विद्यार्थी आज फर्स्ट टाइम बघतात त्यांच्यासाठी आणि तुमचे जर ट्वेंटी फोर ट्वेंटी येत असेल स्कोर तर तुम्ही थोडंसं अजून एफर्ट्स घ्या आणि वाढवा ते स्कोअर जसं थर्टीच्या जवळ कसं येईल नाही यासाठी प्रयत्न करा ओके सो कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला पीडीएफ कुठे मिळेल टेलिग्राम ग्रुपवर मिळेल व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिला आहे व्हॉट्सअप ग्रुपच्या त्याला जॉईन व्हा शिपरा त्याला जॉईन व्हा आय एम पूजा सहदेव इज माय हां मी तेच सांगतोय ना की मोस्ट ऑफ मुलांची जी नावं आहेत ती वडिलांची नावं दिसत आहेत सो so, तुम्ही प्लीज प्लीज तुमची नावं एडिट करून घ्या ठीक आहे मला माहिती नाही रे तुम्ही सेशन अटेंड करताना ते तुमचं नाव आहे की कोणाचं तुमच्या पॅरेंट्सचं so ना, नाव आहे आय एम सो सॉरी फॉर दॅट मी मुद्दाम नाही केलं हे पण मला नाही कळत हे कमेंट्स वाटताना नाही कळत की हे नाव कोणाचं आहे ओके येस कल फिर मिलेंगे सुबह सव्वा ग्यारा बजे <laughs> आणि अन अकॅडमीला जॉईन होणार असाल तर अन अकॅडमीला जॉईन एम सर कोड अप्लाय करा ठीक आहे डी एम सर कोड अप्लाय करा अनअकॅडमीला जॉईन होण्यासाठी सकाळी आठ वाजता एट एम ओके okay? आणि यूट्यूब लाईव्ह आपला असणार आहे सकाळी सव्वा अकरा वाजता अकरा वाजून पंधरा मिनटं यूट्यूब लाईव्ह याच चॅनलवरती वाय टी लाईव या चॅनलवर ओके चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ओके सो so, इथे आपण आता था थांबूया ब बाय हॅव अ गुड नाईट